शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेहमी विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये पायऱ्यांवरती आंदोलन करत असतात. आज सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि संजय राऊत टार्गेटवर होते. सलीम कुत्ताचे जे तार आहेत ते थेट संजय राऊतांपर्यंत आहे असा थेट आरोप होतोय. तुम्ही त्यांचे बंधू आहात, सत्य नेमकं काय आहे जगासमोर येऊ द्या. बघा, रस्त्यावरती कुत्रे भुंकत असतात. अशा सर्व कुत्र्यांवरती भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे आपण लक्ष देत नाही, आपण त्यांना लात मारून पुढे जात असतो. त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देणं किंवा त्या विषयाची चर्चा करणं म्हणजे त्या कुत्र्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. आणि माझं प्रामाणिक मत असं आहे की जर संजय राऊतांशी सलीम कुत्ताचे संबंध असतील तर त्यांनी ते उघड करावेत, एखादा पुरावा किंवा एखादा प्रूफ त्यांनी द्यावा आणि नंतर या गोष्टी कराव्यात. कोणावरही आरोप करून आणि विशेष म्हणजे संजय राऊतांवर आरोप करून ते कुत्र्यांना त्यांना स्वतःला काय मोठेपणा मिळत असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला काय वाटत नाही. संजय राऊत अत्यंत प्रामाणिक देशभक्त शिवसैनिक आहे. अशा गोष्टींना संजय राऊत काय आम्ही शिवसैनिक भीक घालत नाही. प्रवक्ते पण आहेत आणि ज्या पद्धतीने आक्रमक रित्या ते सरकारवरती नेहमी भाष्य करत असतात, टीका टिप्पणी करत असतात, त्यामुळेच कुठेतरी त्यांच्यावरती आरोप होत आहेत असं म्हणावं. एकदम वस्तुस्थिती तशीच आहे. संजय राऊत ज्या प्रकारे त्यांच्यावरती बोलत असतात, आरोप करत असतात, त्यांचे भ्रष्टाचार काढत असतात, त्यामुळे संजय राऊतांना कुठेतरी बदनाम करायचं, त्यांना कुठे अटक करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु संजय राऊत तुम्हाला माहिती आहे की गेले एका ईडीच्या खोट्या केसमध्ये ज्या प्रकारे कोर्टाने त्यांच्या बाबतीत निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या विरोधी पक्षाची फाटलेली आहे. आणि म्हणून संजय राऊतांना दुसऱ्या प्रकारे अन्य ह्याच्याशी संबंध त्याच्याशी संबंध कुत्ता पुत्ता कोण आहेत अशा कुत्र्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, मानहानीचा दावा वगैरे किंवा कायदेशीर प्रक्रियेबद्दल विचार करताय? कसला मानहानीचा दावा? कोणावर करायचा? ज्याच्यावर दावा करायचा तो पण त्या लायकीचा असला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सुनील राऊत हे सरकारची लायकी काढत आहेत, त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की कुठलाही संबंध सलीम कुत्ता यांच्याशी संजय राऊत यांचा नाही आहे आणि हे केवळ दबाव तंत्र आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगोनसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.